विशाल अगरवालला पुणे पोलीस पुन्हा एकदा अटक करणार आहेत. ड्रायव्हरचं अपहरण आणि धमकावल्याच्या प्रकरणामध्ये नवीन गुन्हा दाखल करून अटक केली जाणार आहे. पुणे पोलिसांनी न्यायालयामध्ये विशालला चौकशीसाठी ताब्यात घेण्यासाठी परवानगी देखील मागितलेली आहे आणि यासाठी पोलिसांनी न्यायालयानं प्रोडक्शन वॉरंट सबमिट केलेला आहे. न्यायालयानं याला संमती देताच विशालला ड्रायव्हर प्रकरणामध्ये अटक केली जाईल. नाझीम मुल्ला आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती आपल्यापर्यंत देतात. नाझीम, खरं तर विशाल अगरवालला पुणे पोलीस पुन्हा एकदा अटक करणार असल्याचं देखील कळत आहे आणि यावेळेला सर्व गुन्ह्यांची निश्चिती देखील होत असल्याचं पाहायला मिळत आहे. काय अपडेट्स आहेत या प्रकरणातले? विशाल अगरवाल हे अल्पवयीन मुलाचे वडील आहेत आणि त्यांना आधीच पोलिसांनी अटक केलेली आहे, परंतु ते प्रकरण वेगळं आहे. आणि आता या वेगळ्या प्रकरणात म्हणजे ड्रायव्हरला जे काही डांबून ठेवलेलं होतं त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली होती आणि बळजबरीनं तू स्वतःच ड्रायव्हिंग करतोय असा जबाब पोलिसांना द्यायला लावला होता. या प्रकरणात आता ड्रायव्हर स्वतः फिर्यादी झालेला आहे आणि त्यानं जी फिर्याद दिली त्याच्यावरती सुरेंद्र कुमार हे विशालचे वडील आहेत, अल्पवयीन मुलाचे आजोबा आहेत, त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना आता न्यायालयातही हजर करण्यात आलेलं होतं आणि याच प्रकरणात त्यांची चौकशी करण्यासाठी 28 तारखेपर्यंत म्हणजे 4 दिवसाची पोलीस कोठडी सुद्धा सुनावण्यात आली आहे. परंतु पोलिसांचं म्हणणं आहे की विशाल अगरवाल आणि सुरेंद्र अगरवाल या बापलेकांना समोरासमोर बसवून या ठिकाणी चौकशी करावी लागणार आहे, कारण सीसीटीव्ही मध्ये पण छेडछाड करण्यात आलेली आहे. मोबाईलची जी काही माहिती मिळणं अपेक्षित होतं ती सुद्धा अद्याप मोबाईल हस्तगत झालेला नाहीये, त्यामुळे या दोघांना समोरासमोर बसवून चौकशी करायची आहे. आणि याच अनुषंगाने आज या ठिकाणी न्यायालयामध्ये पुणे पोलिसांनी परवानगी मागितलेली आहे विशालला पुन्हा एकदा ड्रायव्हरच्या प्रकरणामध्ये. या संपूर्ण प्रकरणावरती आपलं लक्ष अशाच प्रकारे असू द्या. तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.